मराठा समाजाला शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण देण्यासाठी आज विधिमंडळाचं विशेष अधिवेशन घेण्यात आलं. विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षण विषयक मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनुसार हे विधेयक मांडलं. सभागृहात यावेळी या विधेयकाशिवाय राज्य सहकारी संस्था सुधारणा विधेयक आणि महापालिका सुधारणा विधेयक मांडण्यात आलं. दुपारी 1 वाजता विधानसभेचं कामकाज वंदे मातरम आणि राज्यगीताने सुरू झालं. त्यानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कामकाजाचा क्रम बदलत मराठा आरक्षण विधेयक पटलावर मांडलं. त्यावर विरोधकांनी आक्षेप घेतला. क्रमानुसार राज्यपालांच्या अभिभाषणाचा आभाराचा प्रस्ताव मांडून मग अन्य कामकाज करावे असे काँग्रेसच्या सदस्यांनी सुचवल्यावर भाजपाचे आशिष शेलार यांनी राज्यपालांच्या आभाराचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबतचे विधेयक मांडले. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की राज्यभर मराठा आरक्षणासाठी आंदोलनं झाली, समाजाची भावना तीव्र होती, मीही शिवरायांना स्मरून शपथ घेतली होती. केवळ एका समाजाला आरक्षण देणं अशी माझी भूमिका नाही, इतर कोणत्याही समाजाने असं आंदोलन केलं तर माझी हीच भूमिका आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ सबका विकास या भूमिकेला अनुसरून आम्ही मागास मराठा समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाचा निर्णय घेतला आहे असं ते म्हणाले. आजचा दिवस मराठा समाजाला इच्छापूर्तीचा आहे, कर्तव्याची जाणीव करून देणारा आहे. कोणावरही अन्याय न करता, कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण देत आहोत. माझ्या पदाचा कोणताही आब न ठेवता आपण स्वतः आंदोलनकर्त्या लोकांना भेटलो. सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी काम करण्याची शिकवण बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला दिली, त्याचं पालन करत आहे. दिलेला शब्द आम्ही पाळतो हा आंदोलनकर्त्या मराठा समाजाच्या एकीचा आणि संघर्षाचा विजय आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. आम्ही 150 दिवस सातत्याने यासाठी काम करत आहोत. प्रशासन आणि मंत्रिमंडळ सहकारी यांनी मनापासून दिवस रात्र काम करून मेहनत घेऊन हे काम पूर्ण केलं आहे असं शिंदे म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाने ज्या त्रुटी काढून यापूर्वीचे आरक्षण फेटाळले होते त्यावर बारकाईने अभ्यास करून त्यानुसार पुढील कारवाई करण्यात आली आहे. त्यासाठी अनुभवी आणि निष्णात कायदेतज्ञांची मदत घेण्यात आली आहे असंही ते म्हणाले. देशभरातील 22 राज्यांनी आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडली आहे, त्यामुळे आपणही हे आरक्षण देऊ शकतो ते टिकवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी दिली. मराठांमधील कुणबी नोंदी सापडलेल्या लोकांना तसा दाखला दिला जात आहे, त्यासाठी अधिसूचना काढण्यात आली होती, त्यावर 6 लाख हरकती सूचना प्राप्त झाल्या आहेत, त्यांची छाननी वर्गीकरण केलं जाईल, त्यासाठी कर्मचारी वर्ग काम करत आहे, तेही काम लवकर पूर्ण केलं जाईल असं मुख्यमंत्री शिंदे यांनी सभागृहात सांगितलं. मी मनोज इजरांगे पाटील यांना विनंती करतो की मी शपथ घेतल्यावर 3 महिन्यात हे आरक्षण दिलं आहे, त्यामुळे वाद न वाढवता गैरसमज न करता सरकारला समजून घ्यावे. एवढ्या मोठ्या हरकती सूचना प्राप्त झाल्या आहेत, त्यामुळे घाईने त्यावर निर्णय घेता येणार नाही, त्यावर अभ्यास करूनच निर्णय होईल. यावर आंदोलनकर्त्यांनी त्यावर विश्वास ठेवावा. आम्ही जे बोललो तसे केले, त्यामुळे संयम बाळगला पाहिजे असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुमारे 40 मिनिटाच्या भाषणात मराठा आरक्षण आंदोलनाच्या घडामोडीचा आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधेयक मतासाठी टाकले, त्यावेळी विरोधी बाकावरील सदस्यांनी त्यावर बोलण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली. सत्ताधारी बाजूच्या अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी बोलण्याची मागणी केली, मात्र अध्यक्षांनी आवाजी मतदान घेत विधेयक मंजूर झाल्याची घोषणा केली. विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी विधेयकाला पाठिंबा असल्याने सभागृहाचे एकमत असल्याचे सांगितले. तशी दुरुस्ती त्यानंतर जाहीर करत विधेयक एकमताने मंजूर केल्याची घोषणा केली. त्यानंतर हे विधान परिषदमध्ये मंजुरीसाठी मुख्यमंत्री मांडतील आणि त्याला पुन्हा परिषदेच्या शिफारशीसह विधानसभेत मंजुरी दिली जाईल अशी माहिती अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली. त्यानंतर शोकप्रस्तावाचे कामकाज घेण्यात आले. शोकप्रस्तावानंतर कामकाज संस्थगित केल्याचं घोषित करण्यात आलं. विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आता आपण ऐकलं. आता विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन ऐकूया. विधान परिषदेतही मराठा समाजाला आरक्षण देणारं विधेयक एकमतानं मंजूर करण्यात आलं. दुपारी 2 वाजता सभागृहाची बैठक सुरू होताच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सभागृहात नसल्यानं कामकाज 15 मिनिटं तहकूब करण्यात आलं. पुन्हा कामकाज सुरू होताच मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षण विधेयक पटलावर मांडलं.
त्यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की ही संधी मला मिळाली याबद्दल मी आभार मानतो. कायद्याचा चौकटीत बसणारं आणि इतर समाजावर अन्याय न करता आरक्षण देण्याचा निर्णय या सरकारनं घेतला आहे. ते म्हणाले की बाळासाहेब ठाकरे शब्दाला पक्के होते, दिलेला शब्द ते पाळायचे आणि तेच मी केलं. मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेतलं, सगळ्यांना वाटलं हे तात्पुरतं आहे, मी निर्णय विचारपूर्वक घेतले, प्रशासनाची जातपात नसते, लोककल्याण हाच मंत्र असतो, 4 लाख लोक काम करत होते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारही लक्ष घालत होते, गेले 4 महिने कोणतेही बाकीचे काम न करता ही टीम हे काम करत होती, छत्रपतींच्या आशीर्वादाने संपूर्ण मराठा समाजासाठी माझ्या लाखो मराठा बांधवांसाठी इच्छापूर्तीचा आजचा ऐतिहासिक दिवस आहे, आजचा हा दिवस माझ्यासाठी आनंदाचा, समाधानाचा आणि कर्तव्याची जाणीव करून देणारा दिवस आहे. काही लोकांना संधी होती पण ती संधी त्यांनी घालवली. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही जे बोललो ते करतोय, जरांगे यांना मी सांगतो हा मराठा समाजाचा लढा आहे, त्यांचा विजय आहे, काही ठिकाणी गालबोट लागलं ते व्हायला नव्हतं पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ओबीसी बांधव असो किंवा इतर कोणताही समाज असो, आम्ही कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजासाठी शैक्षणिक आणि नोकरीतले आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. लाखो करोडो मराठा बांधवांनी आपल्या हक्कांसाठी लढा देताना आजवर संयम सोडलेला नाही, शिस्त मोडली नाही, याबद्दल मी संपूर्ण मराठा समाजाचे तरुण तरुणींचे आभार व्यक्त करतो. मी एका सर्वसामान्य मराठा शेतकऱ्याचा मुलगा आहे, समाजाच्या वेदना दुःखाची मला जाणीव आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर हे दुःख वेदना कमी करण्यासाठी अनेक आघाड्यांवर सकारात्मक प्रयत्न केले, करत आहोत, हा मराठा समाजाचा, मराठा ऐक्याचा विजय आहे आणि हा चिकाटीने दिलेल्या लढ्याचा विजय आहे. प्रशासनातील विशेषत सामान्य प्रशासन विभाग, राज्य मागासवर्गीय आयोग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महसूल विभाग, विधी व न्याय विभाग, तसेच वित्त विभागातील आणि गृह विभागातील अधिकाऱ्यांपासून ते अगदी शेवटच्या चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांनी घेतलेली अपार मेहनत आणि त्याचे फलित म्हणजे आजचे हे विधानमंडळाचे विशेष अधिवेशन आहे. राज्य शासन पूर्णपणे मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाजूने आहे, फक्त कायदेशीर मार्गाने त्यातल्या अडचणी दूर करायच्या होत्या. मी आज अभिमानाने सांगतोय की त्या अडचणी दूर करून दिलेला शब्द पूर्ण करतोय, असं ते म्हणाले. नागपूर येथे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहाच्या सर्व सदस्यांनी मराठा समाजाला आरक्षणाची कशी गरज आहे हे 3 दिवसाच्या चर्चेत मांडलं होतं. विशेष म्हणजे सर्व सभागृहाची मराठा आरक्षणास मजबूत संमती मिळाल्याने 2024 विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून या विषयावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येईल हे मी जाहीर केले होते, असे सांगून ते म्हणाले की स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांनी दिलेलं बलिदान आमच्या सरकारनं व्यर्थ जाऊ दिलं नाही अशी आमची भावना आहे. आमचं युतीचं सरकार आल्यावर मराठा आरक्षण हे आमच्या अजेंड्यावरचा प्राधान्य होतंच, आणि म्हणूनच 2022 मंत्री चंद्रकांत पाटील यांना उपसमितीचे अध्यक्ष केलं. सत्तेवर आल्यानंतर लगेचच म्हणजे 2022 अधिसंख्य पदांची निर्मिती केली, तसा कायदा केला. 21 सप्टेंबर 2022 शासन निर्णय काढून त्याची अंमलबजावणी देखील सुरू केली. 2014-2022 कालावधीतील रखडलेली नोकर भरती आम्ही पूर्ण केली, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्दबातल करताना जे निष्कर्ष नोंदवले त्यावर आम्ही पूर्ण लक्ष केंद्रित केलं. सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पेटिशनवर आता सुनावणी सुरू झाली आहे, त्यात देखील राज्य सरकारच्या बाजूने भक्कमपणे बाजू मांडण्यात येत आहे, यश मिळेल असा विश्वास वाटतो. मराठा आरक्षणाच्या बाजूने युक्तिवाद करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने सिनियर काउन्सिलची फौज आम्ही उभी केली. उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू सक्षमपणे मांडणाऱ्या विधी तज्ज्ञांची या कामी मदत घेतली जात आहे, टास्क फोर्स देखील स्थापन केला आहे. उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय आणि इतर न्यायालयीन पातळीवरही मराठा समाजाचे आरक्षण कसे टिकून राहील याबाबत शासन आणि आयोगात समन्वय राखण्यासाठी निवृत्त न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवर चर्चा करण्यासाठी मराठा आरक्षण आणि सुविधा मंत्रिमंडळ उपसमिती, मुख्य सचिव तसंच न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखालील सल्लागार मंडळाच्या 49 बैठका तरी झाल्या असतील, असं ते म्हणाले. मराठा समाजाचे सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण तपासणी करण्यासाठी 13 नोव्हेंबर 2023 राज्य मागासवर्ग आयोगाला टर्म्स ऑफ रेफरन्स निश्चित करून देण्यात आले.
राज्य मागासवर्ग आयोगास तातडीने 367 कोटी उपलब्ध करून देण्यात आले. नमुना सर्वेक्षण न करता सर्वोच्च न्यायालयानं ट्रिपल टेस्टमध्ये सांगितल्याप्रमाणे विस्तृत सर्वेक्षण गोळा करण्याचं शिवधनुष्य उचलायचं होतं. 3 ते 3.5 लाख प्रगणक नेमण्यात आले, त्यांचे मास्टर्स ट्रेनिंग झालं. 23 जानेवारीपासून युद्ध पातळीवर सर्वेक्षण सुरू झालं. हे सर्वेक्षण अचूक तर करायचं होतंच, पण वेळेतही पूर्ण करायचं होतं. 2 फेब्रुवारी 2024 म्हणजे 9 दिवसात सर्वेचं काम पूर्ण झालं. काही तांत्रिक अडचणींच्या सुरुवातीच्या तक्रारी दूर केल्या गेल्या. राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे, मागासवर्ग आयोगाचे सर्व सदस्य, गोखले इन्स्टिट्यूट आणि ज्यांनी हा गोवर्धन पर्वत उचलला ते सर्व प्रगणक, महसूल यंत्रणा, अगदी थेट सरपंच, तलाठी यांच्यापर्यंत सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो. हे काम निश्चित जबाबदारीचे आणि आव्हानात्मक होतं. एखाद्या समाजाला न्याय देण्याचं काम होतं. 16 फेब्रुवारी रोजी न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी हा अहवाल मला वर्षा येथे सुपूर्त केला, असं ते म्हणाले. सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द करताना ज्या त्रुटी निदर्शनात आणून दिल्या त्या दूर करण्याच्या प्रयत्नावर भर दिला जात आहे. आम्ही अत्यंत वेगाने, ताकदीने काम करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत आहोत. अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने मराठा समाजाचे आरक्षण कायद्याच्या चौकटीत बसण्यासाठी सरकार प्रामाणिक प्रयत्न करत आहे. मराठा समाजाला टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण मिळवून देण्यासाठी शासनाने मोठं पाऊल उचललं आहे. आता ते टिकून राहावं म्हणून राज्य सरकार आपली सर्व शक्तीपणाला लावणार आहे. मराठा आरक्षणासाठी घेतलेला निर्णय ऐतिहासिक, धाडसी आणि टिकणार आहे. त्यामुळे सर्व सदस्यांनी एकमताने हे विधेयक संमत करण्याची विनंती त्यांनी केली. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी त्यानंतर विधेयक मताला टाकत आवाजी मतदानानं एकमतानं मंजूर झाल्याची घोषणा केली. त्यानंतर शोकप्रस्ताव मंजूर करण्यात आला आणि कामकाज संस्थगित झाल्याचं घोषित करण्यात आलं. विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन आता आपण ऐकलं. लेखक किशोर आपटे, वाचक स्वर नेहा कुलकर्णी यांचा.